महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथे 200 रुग्णांना विषबाधा। याबाबत सविस्तर वृत्त असे की कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस खुर्द येथील एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात जेवण केल्याने 200 रुग्णांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली व तेथील रुग्णांना त्रास जाणवत असल्याने कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात 75 रुग्णांना दाखल केले व तेथील रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक SR लोणीकर यांनी दिली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच राजकीय पुढाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची चौकशी केली आहे। पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त। सर्वप्रथम सर्व कंधारवासियांना माझा नमस्कार व इथे जमलेले माझे प्रसिद्धी माध्यमातील जे बंधू आहेत त्यांनाही माझा नमस्कार। तसेच माझ्यासोबत असलेले सवंगडी माझे कर्मचारी आणि या तालुका आरोग्य अधिकारी ढवळेसाहेब यांच्या अनुषंगाने आज सकाळी साधारणतः 8:30 आमच्याकडे 15 ते 20 पेशंटचा एक समुदाय आला सकाळी 8:30। त्याच्यामध्ये अशी माहिती त्या रुग्णाने सांगितली की रविवारी दुपारी 2 ते 3 आसपास त्यांनी एका लग्न समारंभामध्ये जेवण केलं होतं। त्या समारंभामध्ये जे काही समजा खाल्ल्याच्यानंतर सोमवारी दुपारपासून काही लोकांना पोटदुखी, काही लोकांना मळमळी, काही लोकांना डोकेदुखी अशा प्रकारचा आजार, सौम्य लक्षणाचा आजार चालू झाला। त्यानंतर आज सकाळी जे लोक आले त्या लोकांना उलटी, काही लोकांना लूज मोशन म्हणजे संडास, काही लोकांचा अंगदुखी, काही लोकांना ताप होता, काही लोकांना डोकेदुखी होती। त्या अनुषंगाने त्याचा रुग्णांचा इतिहास पाहिला असता त्याला आम्ही फूड पॉइझनिंग असं लेबल केलं। रुग्णालयात जे कार्यरत अधिकारी होते डॉक्टर पोरेसाहेब यांनी 15 ते 20 लोकांचा तपासणी करून त्यांना प्रथमदर्शनी त्यांना फूड पॉइझनिंग हा आढळला। त्या अनुषंगाने त्यांचा इलाज चालू झाला आणि त्यातील 2 रुग्ण जे होते त्याच्यामध्ये मॉडरेट डिहायड्रेशन म्हणजे साधारणतः मध्यम स्वरूपाचे किंवा अति गंभीर त्याला असं म्हणता येईल पण गंभीर स्वरूपाचा आजार, त्याच्यामुळे समजा आपण लवकर जर त्याच्यामध्ये आपण आजार उपचार आपण केला नसता तर ते कसं की सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये गेले असते आणि त्यांच्या जीवतात धोका पण झाला असता। पण त्या 2 लोकांनी कसं आहे वेळेवर हजर झाल्यामुळे त्या लोकांना आपण वेळेवर उपचार केला आपण त्यांना, त्याच्याबरोबर जे काही बाकीचे लोक आपल्याकडे आले 10-12 लोक त्या लोकांनाही आपण त्यात ते काही लहान मुलं होते, काही वृद्ध होते, त्या लोकांनाही तसा उपचार करून फूड पॉइझन आहे असे आपण जाहीर करून त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला कळवलं। त्यानंतर हळूहळू 1:30 एक तासानंतर मग त्याच्यानंतर तशाच लक्षणांचा समूह किंवा त्याचा ओढा तसे रुग्ण हे ग्रामीणकडे येऊ लागले। आज जवळपास दुपारपर्यंतची जी अवस्था होती आज साधारणतः 75 रुग्ण हे आपल्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, सध्या उपचार घेत आहेत, सगळ्यांची प्रकृती ही स्थिर आहे, ही चांगली आहे। त्याच्यानंतर आपण फूड पॉइझनिंग आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये कुठला जंतूचा प्रादुर्भाव आहे हे पाहण्यासाठी आपण त्याच्या तोंडातून किंवा नाकातून नळी टाकून आपण त्याचा एक औषधाचा आपल्या त्याच्या फूड सॅम्पल आपण घेतो, ते फूड सॅम्पल घेऊन आपण जिल्हास्तरावर आपण त्याला प्रयोगशाळेमध्ये प्रथम तपासणीसाठी पाठवतो, त्याच्यामध्ये कन्फर्मेशन येत असतं आपल्याला। तरीसुद्धा इतर रिपोर्टची त्या रिपोर्टची वाट न पाहता आपण त्या सर्व रुग्णांना अगदी आपण काय म्हणतात ॲक्टिवली आपण त्या ट्रीटमेंट केल्या सकाळी त्या ॲक्टिव्ह ट्रीटमेंटमुळे डॉक्टर पोरे, त्याच्यानंतर RBCचे सर्व अधिकारी डॉक्टर पोकळे, त्याच्यानंतर आमच्या वार्डातल्या सिस्टर्स, सगळ्या स्टाफ लोक, क्लासफोर यांनी अगदी तळमळीने समजा त्या लोकांची अतिशय काळजी घेतली, व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन करून त्याचं नियोजन लावलेलं आहे, सगळ्या पेशंटला व्यवस्थित त्यांच्या झोपण्याची जागा व्यवस्थित केलेला आहे। या उपलब्ध सोयीनुसार आपण त्यांना जो काही उपचार आहे तो आपण दिलेला समजा आहे। या निमित्ताने या जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर भोसीकर साहेब यांनीसुद्धा भेट दिलेली आहे। त्याच्यानंतर SDM साहेब मंडलिक साहेब,
तहसीलदारसाहेब यांनीसुद्धा भेट दिलेली आहे. आता 75 रुग्णांची कंडिशन आपण जर बघितली असता ती अगदी स्थिर आहे, त्यामुळे कुठलीही गुंतागुंत झालेली नाही. प्रथमदर्शनी कसं की ताप जर जास्त प्रमाणात असेल तर आपण त्याच्या तपासण्या करतो, पण सध्या तापाचं प्रमाण कमी असल्याकारणामुळे आपण रक्त तपासण्या सध्या आपण करत नाही. सध्या आता जो काही सॅम्पल आपण पाठवतो, फूड सॅम्पल पाठवतो, त्यातनं काय निष्कर्ष येतो त्याच्यानुसार पुढील उपचार आपण ठरवत असतो. साधारणतः किती दिवस लागतील सर? आपण साधारणतः 48 ते 72 तास पेशंटचं ऑब्झर्वेशन ठेवतो आपण, त्यांना निगराणीखाली ठेवतो आपण, जेणे त्याच्यामध्ये काही गुंतवणूक होऊ नये. कारण फूड पॉयझनमध्ये कसं असतं, वेळेवर उपचार झाला नाही याच्यामध्ये काय असतं की कमीत कमी 6 तास ते जास्त 48 तास हा त्यांचा पिरियड असतो, इन्क्युबेशन पिरियड असतो. त्या तासामध्ये सुद्धा पेशंट आले तर अतिगंभीर झाले तर पेशंटच्या कसं काय बाकी आतड्यावर सूज येते, लिव्हरला सूज येते, त्यांना काही धोका होऊ नये म्हणून आपण त्यांना ठेवतो. 2-3 दिवसाच्या नंतर ते पेशंटची प्रकृती स्थिर झाली म्हणून त्यांना पाठवतो आपण. म्हणजे मिनिमम त्यांना जे रुग्ण दाखल आहेत आपल्या रुग्णालयामध्ये त्यांना किती दिवस दाखल? आपण 2-3 दिवस आपण इथे ठेवणार आहोत त्यांना निगराणीखाली. आपल्याला पोट दुखत होत, डोकं, हातपाय, कंबर, ताप येत होती, संडास, जेवण केल्यामुळं लग्नामध्ये. आता डोकं, आंग, डोळे. झालेलं आहे नेमकं. आता ते कशामुळे झालं काय नाही ते आपण लॅबोरेटरीला सॅम्पल पाठवलेलं आहे त्यांचं, जे काय आपण आरटी टाकून त्यांची लॅबोरेटरी आपल्या नांदेड फॉरेन्सिकला पाठवलेलं आहे. आता ते रिपोर्ट बघू कशामुळे झालं काय नाही, नेमकं काय रिझन काय आहे ते समजा लावलेलं. तर तसंच आपण फूड इन्स्पेक्टरला कळवलेलं आहे, इथे APIला पण कळवलेलं आहे की बाबा असं मास कॅजुअलिटी आलेली आहे आणि याचं हे करा बाबा म्हणून सांगितलेलं आहे, इन्क्वायरी करा. आणि यांचं आता सध्या काय स्टेबल आहे, सगळे 70 जण आहेत आपल्याकडे ॲडमिट केलेले, आपण एकही रेफर केलं नाही अजून. आणि आमच्या टीमनं आणि आम्ही सर्वांनी मिळून हे केलेलं आहे समजा इथे 70 पेशंटचे. काय रुग्णांची कशाप्रकारे आपण काळजी घेतो? सगळ्यांचं आपण आता पल्स BP चालू आहे पाय ना, आणि सलाईनचा RLला आणि हे चालू आहे म्हणलं सलाईन, ते लावणं चालू आहे त्यांचं कंटिन्यू.